बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक लक्ष्मण गायकवाड लिखित कादंबरी वडार वेदना भाग चौदावा शंकर लातूरमध्ये आल्यावर तुकारामबरोबर आपल्या पोराच्या खोलीत आला इकडं तिकडं खोलीत बघून शेजारी पाजारी कोण आहेत कसे आहेत तुकारामकडं चौकशी करू लागला कॉलेजची वेळ झाल्याबरोबर तुकाराम आपल्या बापाला घेऊन कॉलेजमध्ये आला तुकाराम हळूच आपल्या कॉलेजच्या मित्राची नजर चुकवीत प्राचार्यांच्या केबिनकडे निघाला एवढ्यात तरीही त्याचा वर्गातला एक मित्र भेटला म्हणाला अरे तुकाराम काय कॉलेजमध्ये भानगड केलीस जिकडं तिकडं तू सुनीताने वर्गाचं दार लावून मोज मजा केली म्हण अशी चर्चा आहे यार तू काय नशीबवान आहेस तुला सुनीतासारखी इतकी सुंदर मैत्रीण मिळाली हे ऐकून तर तुकाराम अर्धा निम्मा झाला तुक्याच्या हातापायात हे ऐकून अवसान नसल्यासारखं झालं तुक्याला वाटू लागलं आता सुनीता पण कॉलेजात येत नसणार एवढी जर कॉलेजात चर्चा असेल तर प्राचार्य आपल्या बापाला काय सांगतोय व काय नाही याची धास्ती तुक्याला लागली तुक्याचा बाप या कॉलेजच्या मैदानावरून तोंडामध्ये पान चगळत चगळत पानाच्या पिचकाऱ्या मारीतच निघाला एखाद्या आधी मानवासारखा उंचच उंच धिप्पाडच्या धिपाड लाल पटका बांधलेला पायात वडारी चप्पल घातलेला रांगडा माणूस त्या चप्पलाला क्रुम क्रुम आवाज करत करत प्राचार्यांच्या खोलीकडे येत असताना दिसत होता जवसाच्या शेतीमध्ये एखादं जवारीचं बी पडून इरवाड वाढल्यावर आणि शेतामध्ये ते इरवाडाचं झाडंच कुणाला बी ठळकन दिसावं तसा तुक्याचा बाप शंकर कॉलेजमध्ये ज्याला त्याला वाटत होता आकर्षित होऊन जो तो नवलाईनं शंकरकडे पाहत होता तुकारामच्या मागं मागं शंकर निघाला हळूच तुकाराम प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेला म्हणाला सर माझ्या गावाहून माझे वडील आलेत प्राचार्य लगेच जरा बाहेर बसायला सांगितलं व म्हणाले बरं झालं आले ते आता तुझ्याच विषयावर एक अर्ध्या तासानं मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये तुझ्या बापाला घेऊन ये कॉलेजच्या एका हॉलमध्ये प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली सुनीता व तुकारामच्या प्रकरणावर प्रकाश टाकण्यासाठी त्याविषयी न्यायनिवाडा करण्यासाठी मिटिंग भरली प्राचार्य आले प्राचार्याने मिटिंगला सुरुवात केली प्राचार्याने प्रथम सुनीताचा तुकारामचा झालेला सर्व प्रकार कथन केला यापूर्वीच काही प्राध्यापकांना माहिती असल्यामुळं ते फक्त ऐकून घेण्याचं काम करत होते एक संस्थेचा मेंबर म्हणाला पुन्हा असं होणार नाही यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनीला कॉलेजच्या शिस्तीचे पालन केले पाहिजे अशी भीतीयुक्त आदर ठेवण्यासाठी काहीतरी शिक्षाही केलीच पाहिजे या मिटिंगला सुनीताचे वडील आले नव्हते तेव्हा आपण काय निर्णय घ्यायचा हा प्रश्न प्राचार्याना पडला प्राचार्य म्हणाले सुनीताने तुकारामने वर्गात असेच एकटे राहून नियम मोडला नेमकं कशासाठी आत राहिले हे त्यांना व देवालाच माहीत पण सुनीताच्या वडिलांनी सांगितलंय की काहीतरी पोराला शिक्षा झालीच पाहिजे त्यावर सर्वांनी सांगितले प्राचार्य साहेब जे ठरवितील ते मान्य करावं प्राचार्य म्हणाले सुनीता ही पोरगी आहे संस्थेच्या मेंबरची मुलगी आहे या गोष्टीचा विचार करून आपण कॉलेजच्या कुठल्याही मुलांनी पुढे अशी हिंमत करता कामा नये म्हणून तुकाराम खेड्यातला व गरीबाचा मुलगा जरी असला तरी त्यानं जी वर्तवणूक या कॉलेजात केली त्यासाठी तुकाराम या विद्यार्थ्याला पाचशे एक्कावन्न रुपये दंड करावा असे प्राचार्याने सांगितले तेव्हा सर्वांनी काही हरकत नाही असा होकार दिला एवढ्यात शिपायामार्फत तुकारामच्या वडिलांना आत बोलावून घेण्यात आले तुकारामचे वडील त्या मिटिंगच्या ठिकाणी आत आले शंकर एका भिंतीच्या बाजूला टेका देऊन एखाद्या जंगलातल्या धरून आणलेल्या वाघाप्रमाणे उभा राहिला आपल्या एका डोळ्याने टक लावून त्या हॉलमधल्या सगळ्यांनाच एका नजरेने तो हेरत होता शंकरच्या राहणीमानाकडे उंचीकडे त्याच्या धिप्पाड छाती व शरीराकडे बघतच प्राचार्य म्हणाले शंकर तुम्हीच तुकारामचे वडील आहात काय तेव्हा शंकर म्हणाला ते हो मास्तर मीच तुकारामचा वडील आहे तुमच्या पोराने आमच्या कॉलेजची शिस्त मोडून आमच्या कॉलेजचे नियम मोडले आहेत म्हणून आम्ही त्याला पाचशे एक्कावन्न रुपये दंड करून त्याला परत कॉलेजमध्ये ठेवायचं ठरवलं आहे थे असं था सांगून प्राचार्य म्हणाले तुम्ही तुमच्या पोराच्या चुकीबद्दल दंड जर भरला नाही तर त्याचं नाव कॉलेजातून काढून टाकावं लागेल शंकर प्राचार्यांना गयावया करून म्हणाला मास्तर माझ्या पोराची झालेली चूक पदरात घ्या त्याची हकनाक बदनामी होते माझ्या पोराने तसं वाईट वागलं नाही असं म्हणतोय ज्या पुरीसाठी माझ्या पोराला दंड करताय त्याच पुरीनं त्याच्याकडून अभ्यास करून घेण्यासाठी त्याला वर्गात थांबवलं तुम्ही मात्र मास्तर तिला काहीच बोलित नाही माझ्या पोरावर मात्र उगाच खोटा आरोप करून त्याच्या अंगाला गू लावून बदनामी करताय हे काही बरोबर नाही मास्तर ती पोरगी श्रीमंत घरची आहे म्हणून तुम्ही तिला दंडबिंड काही लावत नाही माझ्या पोराला मात्र त्याची चूक नसतानाही दंड न भरल्यास त्याला कॉलेजातून काढून टाकण्याचा भय दाखवताय हे काही माणूस धरून नाही मी मी एक गरीब एका खेड्यातला दगड फोडणारा वडार समाजातला माणूस आहे एवढा मोठा दंड गरीबावर कशाला बसवता मास्तर एवढा वेळ जी काही झालेली चूक आहे ती पदराखाली घेऊन माझ्या पोराला कॉलेज शिकू द्या मी लई पोट जाळून माझ्या पोरला इथंपर्यंत शिकवलंय त्याला मधीच असं काढून टाकू नका यावर प्राचार्य म्हणाले हे बघा आमच्या मिटिंगमध्ये हा सर्व विचार करून झाला आहे तुमच्या पोरानं त्या मुलीबरोबर एकांतात एक आत कोंडून घेऊन मोठा गुन्हा केला आहे आम्हाला त्याला दंड करून शिक्षा केल्याशिवाय आमच्या कॉलेजला शिस्त लागणार नाही तेव्हा शंकर तुमच्या पोराचा तुम्हाला दंड भरावाच लागेल यावेळी खिडकीच्या आजूबाजूला बरेच कॉलेजचे विद्यार्थी हळूच कान लावून तुकारामच्या या घटनेवर नेमका काय निर्णय लागतो हे ऐकत होते तुकाराम पण दाराच्या बाहेर उभा राहून आपल्या बापाला काय काय विचारतात हे ऐकत होता बापाला अशा गोष्टी विचारत असताना व केलेला दंड ऐकून तर एखाद्या पारद्याने धरल्या सशाच्या काळजाप्रमाणे तुक्याचं काळीज फडफड करत होतं मीटिंगच्या हॉलमध्ये प्राचार्यांचं बोलणं तुकारामचे वडील शंकर एखाद्या चिरेबंदी भिंतीसारखे ताट उभे राहून ऐकत होते दंडाची रक्कम भरल्याशिवाय पोराला वर्गात बसू देणार नाही हे ऐकून शंकर म्हणाला दुट्टप्पी वर्तणूक ठेवून माझ्याच पोरावर कसा काय एकट्यालाच दंड हे शहरातील शिकली सवरलेली माणसं असा कसा माझ्याच पोरावर अन्याय करत आहेत शंकर कधी नाही ते अशा शिकून सवरून शहरात वावरणाऱ्या प्राचार्य तसेच मिटिंगमधील सर्वांना चिडून म्हणाला मास्तर आता हा पाचशे एक्कावन्न रुपये भरायचा शेवटचा निर्णय आहे का यावर प्राचार्य मिटिंगमधील सर्व लोक म्हणाले होय हा शेवटचा निर्णय आहे दंड भरल्याशिवाय तुमच्या पोराला वर्गात बसता येणार नाही ना यावर शंकर आपला पटका नीटनेटका सावरत थोडा रागात येऊन प्राचार्यानं म्हणाला मास्तर तुम्ही माझ्या पोराला एवढ्यासाठीच दंड करताय ना की माझ्या पोरानं एका पुरीला वर्गात कोंडून काहीतरी गडबड घोटाळा केला आहे त्यावर प्राचार्य म्हणाले हो बरोबर आहे त्यावर शंकर म्हणाला हे बघा मास्तर मी तुम्ही लोका एवढा शिकला सवरलेला ज्ञानवान माणूस नाही मी एका खेड्यात वडार समाजासारख्या गरीब लोकात जन्मलेला अडाणी माणूस आहे पण मला एक कळतंय कुठल्याही गोष्टीचा एकदा पूर्ण निकाल लागला पाहिजे तुम्ही ज्या गोष्टीसाठी माझ्या पोराकडून दंड करताय ती काय मला मान्य नाही मला आता एकच कळतं आहे माझ्या पोराचा तुम्ही बुचकुळा केला आहे प्राचार्य शंकरच्या तोंडाकडे बघत म्हणाले तुमच्या पोराचा बुचकुळा झाला म्हणजे नेमकं काय झालं आहे बुचकुळा म्हणजे काय ही तुमची भाषा आम्हाला नीट कळत नाही ती जरा सविस्तर नीट सांगा तेव्हा शंकर म्हणाला हे बघा मास्तर आम्ही जेव्हा एखाद्या बैलाला पाण्यावर पाजण्यासाठी नदीवर घेऊन जातो तेव्हा तहानलेलं बैल त्या नदीच्या पाण्यावर जाऊन तहानल्यामुळं पाणी पितं तेव्हा एखाद्यानं दगडधोंडा पाण्यात मारल्यास बैल पाणी पिता पिता, पिता भीतीनं जाजावून जाऊन माघारी फिरून पडतं त्याची पूर्ण तहान भागलेली नसते म्हणून परत त्या बैलाला गोडी गुलाबीनं पाणी पाजण्यासाठी नदीवर घेऊन जावं लागतं पाणी पिता पिता पुन्हा त्याचा बुचकुळा होणार नाही कुणी पुन्हा पाण्यात दगड मारणार नाही याकडं ध्यान ठेवावं लागतं तवा बैल पोटभर पाणी पिऊन आपोआप माघारी येतं दगड मारल्यास त्या बैलाचा जसा बुचकुळा होतो तसंच तुम्ही माझ्या पोराला त्या पुरीला वर्गाचं दार उघडून तुम्ही त्या दोन जीवाचा बुचकुळा केला आहे नाहीतर तुम्ही त्या पुरीची एका वेळेस खोलीत कोंडवण्याची पाचशे रुपये किंमत लावलीच आहे माझं पोरगं तर म्हणतं आहे मी त्या पुरीला तसं काहीसुद्धा केलं नाही माझ्या पोरानं तसं काही न करता पाचशे एक्कावन्न रुपये दंड करताय आता माझं म्हणणं आहे मास्तर माझ्या पोराचा तुम्ही बुचकुळा करताय तवा आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही एक वेळेचं पोरीला व पोराला एकत्र कोंडवण्याचं पाचशे एक रुपये घेताय मग मी वडारी माणूस आहे प्रेमात आलो तर डोक्यावरचा पटका देईन आम्ही वडारी लोक जिद्दीला पडलो तर एका सुतकीच्या घावानं मोठमोठ्या दगडाचं दोन तुकडं करून टाकतोय माझ्या पोरासाठी माझ्या मनगटात अजून बी ताकद आहे मी पन्नास गाड्या दगड फोडून ती दगड विकून तुम्ही लावल्या दंडापेक्षा अजून पाच शेकावन रुपये जास्त देईन पण माझ्या पोराला त्या पुरीला परत एकदा कोंडून टाका माझ्या पोराचा पुन्हा भुजकुळा होणार नाही याची तुम्ही खबरदारी घ्या माझ्या पोरानं पहिल्या वेळेस काहीही केलं नाही म्हणतोय तरीही तुम्ही त्या पुरीच्या एका वेळेच्या बदल्यात पाचशे एकावन्न रुपये घेताय मग मी आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे दोन वेळचं पैसे देतो माझ्या पोराच्या मनाची शांती तर होऊ द्या मग माझ्या पोरानं असं केलंय म्हणून मी कितीही पैसे भरायला तयार आहे पण काहीही न करता माझ्या पोराच्या अंगाला गू लावून देणार नाही शंकरचं काळी चिरून टाकणारं अडाणी गांडळ भाषेतलं भारदारी हत्याराप्रमाणे बोलणं ऐकून मिटिंगमध्ये बसल्या सर्वच माणसांची बोबडी वळली प्राचार्यतेमध्येच शंकरला म्हणाले शंकर हे परत परत बुचकुळा झाला बुचकुळा झाला असं काही म्हणू नका परत माझ्या पोराला त्या पोरीला वर्गात कोंडवा असं मोठ्याने ओरडू नका आणि गेलेल्या इज्जतीपेक्षा आणखी दुप्पट इज्जत या कॉलेजची घालवू नका मध्येच दोन प्राध्यापक म्हणाले सर शंकरच्या या बोलण्याचा आपल्याला गंभीरपणे विचार करावा लागेल आपण एकाच विद्यार्थ्याला दंड करत असल्याने हा माणूस चिडलेला दिसतो तेव्हा आपण दोघावरती दंड केलेला बरा राहील त्यावर प्राचार्य म्हणाले आता दोघांना पण दंड नको परत आणखी कॉलेजमध्ये या शंकरचा ऐकून गोंधळ व्हायचा झाकली मूठ सव्वा लाखाची जिथल्या तिथे हे प्रकरण मिटवून टाकलेलं बरं शंकरच्या अडाणी भाषेमध्ये किती खरेपण आहे हे प्राचार्याने ओळखून माघार घेतली व शंकरला सांगितलं शंकर आता तुमच्या पोराला सांगून जावा यापुढे कॉलेजमध्ये किंवा वर्गात त्या मुलीबरोबर बोलायचं नाही कुठेही संबंध ठेवायचे नाहीत आम्ही तुमच्या पोराला केलेला दंड माफ करतोय इकडे बाहेर कॉलेजमध्ये खिडकीच्या आडुशाला राहून काही विद्यार्थ्यांनी शंकरज माझ्या पोराचा बुचकुळा झालाय त्याला व त्या पोराला परत वर्गात कोंडवा हे ऐकून कॉलेजमधली मुलामुलीत एकच चर्चा सुरू झाली काय वडार माणसं खतरनाक असतात अरे माझ्या पोराचा बुचकुळा झालाय त्याला परत प्राचार्यांपुढं खोलीत कोंडवा म्हणतो याला किती मोठी हिंमत लागते मा आईला आपला बाप तुकारामाच्या बापासारखा खंबीर पाहिजे सुनीता व तुकारामच्या आगळ्या वेगळ्या प्रेमाची चिंच खाण्याच्या चवीप्रमाणे जिकडे तिकडे मुलं मुली चर्चा करीत होते सुनीता तुकाराम हिरमुसल्या तोंडाने खाली मान घालून कॉलेजात एजा करू लागले तुक्याचं मन कॉलेजात रमत नव्हतं एखाद्या अफराध्यासारखं धरून आणलेल्या पोरावाने एकदम मागच्या बाकड्यावर तो बसू लागला थोड्या दिवसात निकाल लागला तेव्हा तुकाराम नापास झाला नापास झाल्यानं ना तुकाराम कॉलेजमध्ये जाण्याचं सोडून नोकरीच्या जा शोधात फिरू लागला मॅट्रिक पास असल्याने सहकार खात्यात सहज क्लार्क म्हणून नोकरी मिळाली सरकारी नोकरी मिळाल्याने तुकाराम हळूहळू कॉलेज आणि सुनीताला विसरून जाऊन नोकरीत मग्न झाला राहण्यासाठी लातूरातच सरकारी घर मिळालं तुकाराम घरी स्वतः स्वयंपाक करून जेवण करायचा आपल्या कामधंद्याला निघून जायचा शंकर मनातल्या मनात म्हणायचा बरं झालं पोराला सावलीत बसून काम करायची नोकरी मिळाली आपल्यासारखं उन्हात तळपलेला दगडावाने रोज फुटायची गरज नाही आता पोराचं एका हाताचं दोन हात करून टाकलं तर कायमची चिंता मिटल आपल्या शिकलं सवरलेल्या पोराला चांगली गोरी गुमटी नाकाडोळ्यानं नीटस असलेली पोरगी कुठं मिळणार याचा शोध घ्यावा लागेल तुकारामच्या बापाला सारखा तुकारामच्या लग्नाचा ध्यास लागला शंकर मनातल्या मनात, मनात पोरासाठी झुरायचा शंकरला वाटायचं पोरग तरणताट झाले उगी शहरातील एखादी फॅशनबाज पोरगी गळ्यात पडली तर आपल्या खानदानीला बट्टा लागेल आपल्या जातीशी जात पंचायती हात धुवून मागे लागतील शंकरला आपल्या पोराच्या कॉलेजमधील त्या पोरीसोबत झालेल्या लपड्यापासून तुकारामच्या गळ्यात कधी एकदा लोडणं अडकवावं असं झालं होतं पण तुकाराम शिकला सवरला असल्यानं त्याच्याला एक वडरात पोरगी लवकर मिळत नव्हती तुकाराम आपल्या नोकरीत रमला होता ऑफिसमध्ये अनेक नवीन मित्र मिळाल्यानं तुकाराम कॉलेज जीवन विसरून नवीन दुनियेत चांगलं जीवन जगू लागला अधूनमधून एक तारखेच्या मागे पुढे शंकर पोराच्या पगाराचा दिवस बघून तुकारामकडे यायचा तुकाराम पण आपलं खाण्यापिण्यापुरतं पैसे ठेवून समदा पगार बाबाकडे द्यायचा शंकरबी तुकारामच्या आलेल्या पगाराचे पैसे आपल्या समल्याच्या पदराला गाठ करून डोसक्याला समला घट्ट बांधून ठेवायचा तुकारामने आपल्या पहिल्या पगारातून ऑफिसमधल्या इतर लोकांसारखी चांगली पॅन्ट आणि शर्ट शिवून घेतलं ते इस्त्री करून ऑफिसमध्ये तो आयटीत जाऊ लागला आपल्या खुर्ची टेबलमध्ये बसून सहकार खात्यातील सर्व फायली बारकाईने चाळून साहेबांनी सांगितलेली कामे मोत्यासारखे सुंदर अक्षर काढून मन लावून तो करत होता ऑफिसमधल्या कुणाही क्लार्क तुकारामचे अक्षर सुंदर आणि ठळक दिसायचे एकतर तुकाराम हातामध्ये छन्नी आणि हातोडा घेऊन दगडावर घडेही काम करणारा होता तुकारामचं कागदावर मोत्यासारखा का अक्षर पाहून तुकारामचा अधिकारी देशपांडे मनापासून आनंद व्यक्त करीत होता त्यामुळे तुकाराम देशपांडेंचा आवडता क्लार्क बनला होता ते सर्व कामे त्याच्याकडे सोपवायचे हळूहळू तुकारामने आपल्या ऑफिसमधल्या सर्व लोकांची मने जिंकून घेतली इकडे निवळी गावात तुकारामच्या लग्नासाठी अनेक सोयरे धोयरे सोयरीक जमवण्याच्या निमित्ताने लांबून लांबून शंकरच्या घरी खेटे घालू लागले पुरीचे मायबाप रिवाजाप्रमाणे लग्न करू आमच्या पुरीला लग्नात अंगात चोळी घालू देणार नाही म्हणून जो तो शंकरला जातीचा रिवाज तोडण्याबद्दल काय बाई बोलत होता एकही पोरगी तुकारामच्या लायक मिळत नाही म्हणून शंकर सारखा या पाहुण्यांच्या गावावरून त्या पाहुण्यांच्या गावावर मुली पाहण्याच्या कामावर फिरत होता पण लग्नात नवरीला अंगात चोळी घालण्यास सर्व नाकारत होते एक दिवस सोन्यासारखी रूपवान आणि नाकाडोळ्याने नीटस एखाद्या लक्ष्मीसारखा जिचा मुखवटा आहे आणि चांगल्या खांदनी घरातील आहे अशी ऐनापूरला पोरगी आहे असा शंकरला निरोप मिळाला शंकर एक दिवस सकाळी उठून पालकूरचा ठेवणीतला गुलाबी पटका बांधून अंगावर पांढरी शिपट बगळ्यासारखं धोतर आणि खमीस घालून चपात्या बांधून घेऊन निघाला पायात जाडजूड क्रुम क्रुम वाजणारी वडार चप्पल घालूनच मोटारीत बसून रैनापूरच्या दिशेनं निघाला रैनापुरात उतरल्याबरोबर यल्लप्पा वडाराचं घर कुठं आहे म्हणून माहिती घेतली वडाराची वस्ती टळकन शंकराला दिसून आली आपल्या जातवाईच्या घराच्या आजूबाजूला जिकडे तिकडे डुकराचा आणि गाडवाचा सुळसुळाट दिसला तेव्हा शंकर न विचारताच वडाराच्या वस्तीत शिरला एलप्पाचं घर सर्व वडाराच्या घरापरीस चांगलं चुन्या मातीनं बांधलेलं दगडाच्या भिंतीचं आणि वर चांगले माळवत घालून समोर एक खनिपत्रे टाकलं होतं बाजूच्या सर्व वडारांची घरं दगडाचे चा चार हाताचे चा खिळगे रचून पाला पाचोळा नाही तर पत्रे टाकून रचलेली दिसत होती यलाप्पाच्या घराच्या ठेवणीवरूनच त्याच्या घरची कळा अंगण सांगत होती शंकरला दारात पाऊल ठेवताच वाटलं यल्लाप्पा आपल्या सोयरेकीच्या लायक दिसतो शंकर दारात आल्याबरोबर यल्लाप्पाच्या बायकोनं कुठला तरी पाहुणं आला आहे हे त्याच्या रंगरूपावरून राहणीमानावरून ओळखलं आणि घरातून पितळी तांब्यानं राजनाथ पटकन बुडवून तांब्या भरून पाणी हातावर ठेवत कुठून आलात असं विचारलं तेव्हा शंकर म्हणाला मी नेवळीचा शंकर वडार आहे आपल्या तेलगू भाषेत संवाद शंकरनं सुरू केला पाहुणं तुम्ही निवळीच म्हणजे ते आपल्या लोकात खूप शिकले त्या पोराचं वडील तर नाही ना असे विचारताच हो मी त्याच पोरासाठी तुमच्या पोराला पाहण्यास आलो आहे असं शंकर म्हणाला लगेच यल्ला बायकोला घरातील वाकळी आणून बाजीवर टाकायला सांगितली तवर इकडच्या तिकडच्या चांगल्या सोयऱ्या दायऱ्यातल्या गप्पा निघाल्या एकमेकांचं खानदानी गोत्र विचारून झाल्यावर सोयरी जुळू शकते असं शंकरला वाटलं चहा तयार झाल्याबरोबर चांगल्या पितळीच्या दोन परातीमध्ये चहा घेऊन यल्लाची बायको आली सोयऱ्याला परात भरून चहा यल्ला आग्रहाने पाजवला चहा पाणी झाल्यावर पान आणि तंबाखू खाण्यामध्ये मग नसताना यलापाची पोरगी दाखवण्यासाठी चांगली नवीन इरकलीची साडी घालून सोयऱ्यांच्या समोर बाहेर आणली शंकरानं ऐकल्याप्रमाणेच पोरगी खरंच लक्ष्मीसारखी देखणी आहे हे ओळखायला वेळ लागला नाही पण जुन्या रिवाजाप्रमाणे पुरीच्या अंगात चुळी किंवा झंपर दिसत नव्हती छातीचा भाग उघडा ठेवणारी आणि चुळी न घालणारी आपण बायको कधीच करणार नाही असं आपलं पोरग तर हट्टच धरून बसलंय आता आपण आपल्या सूर्याला कुणा तोंडानं आपल्या चालत आल्या रिवाजाला तोडून तुमच्या पुरीला लग्नात चोळी घालणार का असं म्हणू असं म्हणालो तर सोयऱ्याला काय वाटेल यापूर्वी तर आपल्या अख्ख्या वडार समाजाच्या जातीत कुठल्याही बायका मुलींना अंगात चोळी घालण्याचं धाडस कधी केलं नाही ते धाडस माझ्या पोराच्या लग्नात करायला आपल्या मुलीला चोळी घालायला कुणा तरी आईबाप तयार होतील का याची धास्ती शंकरला सतत सतवायची कारण आत्तापर्यंत दहा तरी पुरीच्या आईवडिलांनी आपल्या पुरीला लग्नात चोळी घालू शकत नाही असा नकार दिला होता तरी छातीवर दहा मनाचा दगड ठेवून हिंमत करून शंकर यल्लाप्पाला म्हणाला तुमची पोरगी खूप सुशील आणि सुंदर आहे माझं पोरग पण अख्ख्या आपल्या वडार जातीत सर्वात जास्त शिकलेलं आहे आता तो एका ऑफिसात साहेब म्हणून काम बी करू लागला आहे माझं पोरग आता शिकलेलं सवरलेलं असल्यानं जुन्या वळणाचं राहिलं नाही कॉलेजात आणि ऑफिसमधल्या वातावरणात राहिल्यानं आता त्यालाही वाटतंय आपल्या चार चौका मित्रांसारखं राहावं आपल्या होणाऱ्या बायकोनं मित्राच्या बायकोसारखी सहावारी साडी आणि मधून पोलकं घालून झंपर चोळी घालावी असं वाटतंय त्या बिगार मी बिना चोळीचा बायको करणार नाही असा त्याचा हट्टा आहे म्हणून माझी आपणास एक विनंती आहे तुम्ही जर लग्नाला पुरीला चोळी घालणार असाल तर आम्हाला तुमचा रिश्ता मान्य आहे असं म्हणल्याबरोबर एखाद्या दगडाच्या खाणीत दगड काढताना सुरुंग लावून दरड ढासळते असं यलाप्पाचं मन ढासळल्यासारखं झालं लकान काळजी करून यलाप्पाने हातातील चहा पित असली परत पटकन जमिनीवर आदळून टाकली या शंकरला म्हणाला सोयरे हो तुम्ही आमच्या घरी पाहुणं म्हणून आलात आम्ही तुमची इज्जत करतो पण तुम्ही आम्हाला जातीत न होणाऱ्या गोष्टी कशा काय करायला सांगता आपल्या लोकांनी रामाच्या आणि सीतेच्या काळापासून परंपरा ठेवली आत्तापर्यंत कुणीतरी आपल्या जातीत चुळी घातलेली दाखवा आपल्या बाप जाद्यापासून चालत आलेली प्रथा आपण अशी कशी टाकून द्यायची आपण असं काही परंपरा सोडून केलं तरी धरतीमाय फाटून सीतामायला जमिनीत गाडून टाकली तसं आपल्या लोकांनासुद्धा व्हायचं याचा काही तुम्ही विचार केला आहे का शंकर म्हणाला अहो सोयरे हो आता सगळं जग हळूहळू बदलायला लागलं आहे सकाळची सावली कधी दुपारच्या सावलीसारखी नसते रोज निघालेला सूर्य रात्रीच्या मावळतीकडे जातो आणि दुसऱ्या दिवशी नवा प्रकाश घेऊन तोही उजाडतो हा जगाचा रिवाज आहे आपल्याही परंपरेला एक दिवस मावळावं लागेल आणि नव्यानं उजडावं लागेल माझं पोरग शाळेत न जाता दगडविट्टी फोडत राहिलं असतं तर त्याला कधीच वाटलं नसतं की आपल्या होणाऱ्या बायकोनं अंगामध्ये चुळी घालावी माझा गुत्तेदार माझ्या दगडाचा आणि गाड्याचा हिशोब नीट देत नव्हता आणि मलाही कळत नव्हता तेव्हा मी रागा रागानं माझं पोरग दगडाचा हिशोब करण्यापुरतं शिकावं म्हणून शाळेत घातलं आणि बघता बघता ते दहा अकरा बुकं लिहून पास झालं त्याच्या डोक्यात वेगळंच ज्ञान निर्माण झालं आणि इतर आपल्या मित्रांच्या बरोबरीनं राहावं आणि तसंच जगावं असं त्याला वाटू लागलं आता त्याला माझाही नाविलाज झाला आहे मी जर माझ्या पुराचं लगीन माझ्या समाजातल्या पुरीबरोबर नाही केलं आणि एखादी दुसऱ्याच जाती ती पोरगी करून घेतली तर आपल्या जातीला कायमचा वट्टा लागेल आमच्या घराला जात पंचायत वाईट टाकेल म्हणून मी म्हणतो तुमच्या पुरीला आम्ही पसंत केली आहे तुम्ही लग्नात पुरीला चुळी घालायचं धाडस करा आपलं सोयरे पण जुळून येईल याला पण थोडा वेळ डोकं खाजवत शंकरच्या गोष्टी ऐकून घेतल्या आणि मनातल्या मनात म्हणाला मनात मना सुरीक पण चांगली आहे आपली पोरगी सावलीत बसून राज करील पण आपला समाज चोळी घातल्यास काय म्हणेल अखेर यल्ला पाव म्हणाला सोयरं हो मला आठ पंधरा दिवस वेळ द्यावा मी यावर विचार करतो काही गर्दीत शब्द देऊन मी तुमच्या वचनात अडकणार नाही सुयरी काम आहे आणि एवढा मोठा निर्णय घ्यायचा म्हटल्यावर माझ्या भावभावकीचा जातभाईचा विचार घेऊन मी तुम्हाला निरोप धाडतो याला पण चांगलं एक तरणं बाण डुक्कर मारून आपल्या सोयऱ्याला रात्रीला चांगली परंपरेनुसार मेजवानी दिली शंकर रात्रीचा रायनापूरचा मुक्काम आटपून सकाळी सकाळी झुंजुरक्यास उठून गाडीनं आपल्या गावाला निघून गेला शंकर घरी आल्यावर बायकोला सर्व हकीकत सांगितली म्हणाला आपल्या पोराला काही आपल्या जातीतील चोळी घालणारी मुलगी या जन्मी मिळेल असं काही वाटत नाही जो तो आपल्या जातीचा रिवाज सांगतोय तो, तो तोडण्यास कुणीच तयार होत नाही रायनापूरच्या पाहुण्यांना निरोप पाठवतो असं म्हटलंय वाट बघूया धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद